बॉलिवूड स्टार आणि किंग्स इलेवन पंजाब को ओनर प्रीती झिंटानं केलेल्या तक्रारीबद्दल पुरावे तपासून पुढची कारवाई करू असं आर आर पाटील यांनी स्पष्ट केलंय. तसंच या प्रकरणाचा जलद गतीनं तपास करू असं आश्वासन मुंबई पोलिसांनी महिला आयोगाला दिलंय. प्रीती झिंटानं नेसवाडी या विरोधात मरीन ड्राईव्हमध्ये तक्रार दाखल केली होती. ही बातमी प्रसारमाध्यमांनी दाखवताच महिला आयोगानं पोलिसांना या प्रकरणी जलद गतीनं तपास करण्याचे आदेश दिले होते. आयपीएल मॅच दरम्यान नेसवाडी यानं प्रीती झिंटाला वानखेडे स्टेडियममध्ये धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी प्रीती झिंटाचा पुन्हा एकदा पोलीस जबाब घेणार असून ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी प्रीतीच्या जवळपास असलेल्या व्यक्तींचाही जबाब मुंबई पोलीस नोंदवणार आहेत. पण प्रीती झिंटा आणि नेसवाडी या दोघही देशाबाहेर असल्यानं त्यांचा जबाब नोंदवता येत नाहीये. ते परत आले की जलद गतीनं तपास केला जाईल असं मुंबई पोलिसांनी महिला आयोगाला सांगितलंय. शिकायत तो दर्ज हो गई है, इसका इन्वेस्टिगेशन होगा और जो भी सबूत है उसके आधार पर आगे का इन्वेस्टिगेशन होगा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.